स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत। गट क व गट ड भरतीबाबत नवीन अपडेट आले, त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। खरं तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर सांगायला गेलं तर ही जो अपडेट या ठिकाणी ऑलरेडी आली होती, पण ही अपडेट तुम्हाला आणखी द्यायची बाकी होती, म्हणून तुम्हाला मी अपडेट आणखी देणार आहे। पण ज्या विद्यार्थ्यांना ही अपडेट या ठिकाणी ऑलरेडी मिळाली असेल, त्यांनी जर हा व्हिडिओ इथेही सोडला तरी काही हरकत नाही आहे। आता कोणत्या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे याची तुम्हाला थोडक्यात माहिती बघायची आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी ठिकाणी व्हिडिओवर नवीन असतील, ते सर्वांनी व्हिडिओ आताच लाईक करायचे, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या लाल बटनवरती क्लिक करायचे, आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून आरोग्यभरती संबंधित कोणतीही नवीन नवीन मिस होणार नाही आहे। म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करा, आणि फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते। आता आपण प्रपोज जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे, ती सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी महत्त्व सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे। जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला 91 56 77 98 08 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन ह्या नावाने तुम्हाला सेव्ह करायचे, आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारे ठिकाणी हा मेसेज पाठवायचा आहे। जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपवरती या नंबरवरती अशा प्रकारे ठिकाणी हा मेसेज पाठवतील, त्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल आणि संपूर्ण नवीन डेट त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली असते भरती प्रक्रिया संबंधात। तर ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी जॉईन झाले, जर तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर सर्वांनी हा नंबर सेव्ह करून घ्या, आणि व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा, त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे। प्लसमध्ये विद्यार्थ्यांनो, आता महाराष्ट्रामध्ये ज्या काही ठिकाणी नवीन भरती निघत आहे, मग त्या आरोग्याची असो किंवा कोणत्याही भरती असो, त्या भरतींची अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली असते, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता, आणि त्या भरतीमध्ये फॉर्म भरल्याने तुम्ही त्या ठिकाणी नोकरी मिळवू शकता। ऑलरेडी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे। जर तुम्हालाही याचा फायदा घ्यायचा असेल, भरतीची अपडेट तुम्हाला हवी असेल, आणि संपूर्ण नवीन नोकरीची तुम्हाला ठिकाणी जर अपडेट हवी असेल, तर सर्वांनी हा नंबर सेव्ह करा, आणि व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा, त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे, आणि संपूर्ण अपडेट त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहे, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी नोकरी मिळू शकता। किंवा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला याची लिंक हवी असेल व्हॉट्सअपची, तर लिंकही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकवरती सर्व विद्यार्थ्यांनी क्लिक करा, आणि फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअपला जॉईन व्हा, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण अपडेट घेऊ शकता। जर लिंक हवी असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे। किंवा सर्वात सोपं म्हणजे सर्व विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींना ठिकाणी काय करायचं आहे, या नंबरचा ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। तुम्हाला हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवायचा आहे, आणि आत्ताच तुम्हाला या नंबरचा ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्ही इझिली हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता, आणि व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवू शकता। म्हणून सर्वांनी या व्हिडिओला इथेच थांबवा, आणि लवकरात लवकर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा नंबर देखील सेव्ह करता येणार आहे, आणि व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा, त्या देखील तुम्हाला फ्रीमध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे। आता आपण प्रपोज जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ठिकाणी आले प्रपोजची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर तुम्ही ठिकाणी पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ठिकाणी महत्त्वाची अपडेट दिली होती, त्याविषयी देखील तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायची आहे। ही ऑलरेडी अपडेट तुम्हाला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी दिली असेल, आणि खूप सारे तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ही ऑलरेडी अपडेट घेतलेली असेल, पण तुम्हाला ठिकाणी अपडेट द्यायची बाकी होती, म्हणून तुम्हाला अपडेट या ठिकाणी मी प्रोव्हाइड करत आहोत। तुम्ही ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभागातील नियमितची 17,662, तर कंत्राटी स्वरूपात 12,306 अशी 29,968 पदं ठिकाणी रिक्त आहेत आरोग्य विभागामध्ये। आणि आरोग्य विभागातील पदांच्या भरती प्रक्रियेत झालेल्या पेपरफुटीच्या चौकशीचा जो अंतिम अहवाल आहे तो ठिकाणी प्राप्त झाल्यावर भरती प्रक्रियेची पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। तुम्ही पाहू शकता तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सध्या त्या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिली ती म्हणजे असं की पेपरफुटीचं जो प्रकरण घडलेलं होतं, तर त्याचा जो पोलिसांचा जो अंतिम अहवाल असेल, तो अहवाल अजून या ठिकाणी प्राप्त झालेला नाही चौकशीचा। तो अहवाल या ठिकाणी प्राप्त झाल्याच्यानंतर भरती प्रक्रिया ठिकाणी काय करायचं, त्याची जी पुढील प्रक्रिया असेल त्या ठिकाणी करण्यात येईल, जोपर्यंत त्या ठिकाणी अंतिम अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत। पण विद्यार्थी मित्रांनो, आता जो चौकशीचा अंतिम अहवाल आहे तो अजून या ठिकाणी आलेला नाही आहे। तो अहवाल आल्याच्यानंतर भरतीची जी पुढील प्रोसेस असेल त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आणि तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीविषयी आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। म्हणजे विद्यार्थ्यांनो, विधान परिषदेमध्ये हे प्रश्न विचारले गेले होते, त्याबाबत या ठिकाणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ठिकाणी उत्तर दिले, आणि ह्या उत्तरामध्ये राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे की पेपरफुटीच्या प्रकरणात पोलिसांकडून प्राथमिक जो अहवाल आहे तो ठिकाणी आला असून आरोपींवर या ठिकाणी खटला प्रविष्ट करण्याची कारवाई सुरू झाली आहे। म्हणजे विद्यार्थ्यांनो, जो प्राथमिक अहवाल असतो त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे पोलिसांकडून, पण जो अंतिम अहवाल आहे तो अजून या ठिकाणी आलेला नाही आहे। तो अंतिम अहवाल आल्याच्यानंतर भरती
ठिकाणी काय करायचं, त्याचं जे पुढील प्रोसेस आहे त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे उत्तरामध्ये. आता जो या ठिकाणचे आरोपी असतील त्या आरोपींमध्ये त्या ठिकाणी खटलासुद्धा दाखल करण्यात आला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अ गटातील 1795 आणि ब गटातील 996 तर क गटातील 9342 जागा ठिकाणी रिक्त आहे आणि गट अ मधील पदोन्नतीच्या कोट्यातील 464 पदे भरण्याची जी कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे, तसेच सरळ सेवा कोट्यातील 458 पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनो MPSC मार्फत त्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता आयोगाकडून शिफारशी प्राप्त झाल्यानंतर ही पदे भरण्यात येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा होता की गट क व गट ड भरतीवर त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला गेला होता विधान परिषदेमध्ये आणि त्याबद्दल ठिकाणी उत्तर त्यांनी दिलं आहे. आता तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे की उत्तर त्यांनी काय दिले की जो अंतिम अहवाल आहे तो अंतिम अहवाल या ठिकाणी आलेला नाही. तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे की चौकशी जो अंतिम अहवाल आहे तो अजून या ठिकाणी प्राप्त झालेला नाही आहे. तो प्राप्त झाल्याच्या नंतर भरती प्रक्रियेची जी पुढील कारवाई असेल त्या ठिकाणी करण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनो अंतिम अहवाल या ठिकाणी येत्या 8-10 दिवसामध्ये ठिकाणी मिळणार आहे. तो अंतिम अहवाल या ठिकाणी मिळाल्याच्या नंतर भरती प्रक्रियेची जी पुढील ठिकाणी कारवाई असेल त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर ही छोटीशी अपडेट तुम्हाला ठिकाणी द्यायची होती. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचे, कारण तुम्हाला सांगितलेलं आहे आपली चॅनल ठिकाणी संपूर्ण फ्रीमध्ये अपडेट प्रोवाइड केले जसे म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे. व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि आरोग्य भरतीसंबंधात तुमचे जे मत असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचे. गटक व गड्ड भरतीसंबंधात म्हणून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचं मत टाईप करून पाठवायचे. हा व्हिडिओ कसा वाटला हे सर्वांनी टाईप करायचे, व्हिडिओ लाईक करायचे, शेअर करायचे, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचे नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.